नमस्कार सर्व प्रेक्षकांचे, मी विष्णू सानप दैनिक प्रभातमध्ये स्वागत करतो. मी आहे वाल्हे या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज वाल्हे या ठिकाणी मुक्काम आहे आणि पालखी तळावरून मी सध्या हे दृश्य आपल्याला दाखवत आहे. वाल्हे या ठिकाणी वारकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे. आपण बघू शकतो 1 किलोमीटरपासून पुरुषांची वेगळी रांग आणि महिलांची वेगळी रांग अशा रांगा लागलेल्या आहेत. ते फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी ही रांग आहे. पाऊस सकाळपासूनच आला, वारकऱ्यांना पावसाने दिवसभरापासून झोडपले. आताही हलक्याशा सरी पडत आहेत, तरीसुद्धा वारकरी माऊलींच्या पालखीचं दर्शन व्हावं यासाठी आनंदाने रांगेत उभे आहेत. आपण हे दृश्य वाल्हे या ठिकाणच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून बघत आहात. पुरुषांच्या ही रांग आहे पुरुषांची, तर दुसऱ्या बाजूने महिलांची रांग आहे. माझ्या थेट समोर तुम्ही बघत आहात, शितोळे सरकार यांच्याकडून हा तंबू उभारण्यात येतो आणि जवळच त्याच्या पाठीमागे ज्ञानेश्वर महाराजांचा रथ आहे. आणि या स्तंभामध्ये बघू शकतो एकीकडून महिलांची रांग तर दुसरीकडून पुरुषांची रांग. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी तुंबळ गर्दी झालेली आहे. आज दिवसभरापासून ते संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत ही अशीच गर्दी राहते असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. महाराजांच्या पालखीचा परिसर आपण बघत आहात. या ठिकाणी पालखी आहे, थेट पालखी बघत आहात. सर्व वाल्हे गाव हे वैष्णवमय झालेलं आहे. सर्व वाल्हेकर आज आनंदोत्सव साजरा करत आहेत की आमच्या गावात देव आला आहे. आपण अशाच ताज्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी थांबतो.